महाड शहराजवळील गांधारपाले गावच्या ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामा संदर्भातील त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक तीन एप्रिल रोजी एल एन टी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी घेराव घातला या सर्व घटनेची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रहास नगरकर यांनी महाड तालुक्यातील महाड शहराच्या जवळील गांधारपाले गावाजवळ गांधारपाले ग्रामस्थांची एल एन टी कडे आणि महामार्गाची जी तक्रार आहे त्याबाबत आपण एक माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत ग्रामस्थांची मागणी आहे की त्यांना सर्व्हिस रोड पूर्ण पाहिजे दोन दुतर्फा पा। त्याचप्रमाणे त्यांच्या स्मशानभूमीवर जाण्यासाठी आणि शेतीवर जाण्यासाठी त्यांचा जो मार्ग होता तो बंद होत असल्याकारणाने त्यांना इथून अंडरपास जो भुयारी मार्ग आहे त्याचीसुद्धा त्यांची मागणी आहे दोन हजार एकवीस सालापासून ते मागणी करत आहेत सातत्याने पाठपुरवठा करत आहेत पण तरीसुद्धा त्यांची मागणी मान्य केली जात नाही आहे आज आपण इथे पाहताय दाखवा जरा आपलं ह्याच सर्व्हिस रोड येतोय जिथे कॅमेरा आता आपण दाखवतोय त्या साईडला कुठेही आपल्याला सर्व्हिस रोड दिसत नाही आणि बाजूला ज्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जो रस्ता जो जो आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना कुठलाही पर्याय नाही आहे जवळजवळ चारशे घरं ह्या ठिकाणी आहेत आणि त्या चारशे कुटुंबांना स्मशानभूमीकडे आणि शेतीला जायला ह्याच एकमेव रस्ता आहे आणि तो रस्ता या हायवेमुळे बंद होणार आहे तर ग्रामस्थांची ही जी मागणी आहे भुयारी मार्ग होण्याची ती अत्यंत रास्त आहे आणि जरुरी आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ इथं आहेत त्यांनी आता एल एन टीच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांसुद्धा घेराव घातला होता आणि त्यांच्याकडनं मागणी केली होती तर आपल्यासोबत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांचे काय मागणे आहे नमस्कार निश्चित काय विषय आणि आपली काय मागणी आहे आणि सातत्याने आपण कुठला पाठपुरवठा करतात नमस्कार मी सरपंच ग्रामपंचायत गांधार नामदेव पवार सर आमची मागणी अशी होती हवेच्या आणि एल एन टीकडनं आम्हाला दोन्ही बाजूने सर्विस रस्ता पाहिजे कंटिन्यू पण त्यांनी असं केलं की एक बाजूला रस्ता दिला आणि एक बाजूला रस्ता सर्विस्त सर नाही असं ते समक्षात त्यांनी सांगितले दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आज दोन हजार अठरा पासाठी पण अर्ज केला होता ते बोलले आम्ही तुमच्या पुढच्या दोन वर्षातही मंजूर करू बजेटमध्ये तयार केले नाही दोन हजार एकवीसला अर्ज केला होता हे अर्ज आमच्याकडे पोहोचले त्यांची तरी पुन्हा आता ते दोन हजार तेवीसला येऊन सांगतात की अजून आमच्याकडे मंजुरी नाहीत दुसरी सांगायचं म्हणजे तर आता साहेब येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं की रत्नागिरीसाठी जर शंभर कोटी निधी मंजूर होऊ शकतो तर रायगड आणि या महाडसाठी का होऊ शकत नाहीत मग महाड आणि रायगडमध्ये अधिकारी लोक की इथं शास आपले लोकप्रतिनिधी का कमी पडतात काय याचा आम्हाला आता भास बा -बा होतो लागले आणि कुठे कमी जाणवते होते यापुढची आपली भूमिका काय असणार आहे आमचं म्हणणं आहे आमची पूर्ण वस्ती आहे आमची शेती पूर्ण आमची उपजीविका खाली आहे रस्त्याच्या उजव्या पूर्वीच्या बाजूला तर आम्हाला सर्विस रस्ता आणि अंडरपास हा गरजे आहे जर आम्हाला आंदोलन करावं लागेल तरी आम्ही ग्रामस्थ पूर्ण ताकदीशी उभे राहू निश्चितच तर आपण पाहिलं की त्यांची मागणी रास्ता आहे आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्याचप्रमाणे एल एन टीनी आणि सरकारने ही मागणी रास्ता असल्यामुळे ती लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी एवढीच या ग्रामस्थांची विनंती आहे विस्टा न्यूज मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी